सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 10वीतील इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर 39 मार्कांचा असणार आहे व हा पेपर तुम्हाला सोडवण्यासाठी 2 तास वेळ दिला जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपले मी स्टडी यूट्यूब चॅनलवर दिले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि हो, तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. चला तर मग आपण ही प्रश्नपत्रिका पाहण्यास सुरुवात करूयात. तर पाहत त्यामध्ये आहे सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. सर्वप्रथम तर त्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 1, त्यातील ए, डू अस डायरेक्टेड एनी 3. तर पहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे कम्प्लीट द वर्ड्स बाय युझिंग करेक्ट लेटर. तर पहा तुम्हाला खाली काही शब्द दिले आहेत आणि प्रत्येक शब्दामध्ये तुम्हाला मोकळ्या जागा दिसतील, त्या ठिकाणी तुम्हाला योग्य वर्ड लिहून तो शब्द पूर्ण करायचा आहे. तर त्यापुढील प्रश्न आहे पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तर पहा आता त्यामध्ये तुम्हाला 4 शब्द दिले आहेत, तर हे शब्द तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लिहायचे आहेत. तर त्यानंतर आहे तिसरा, मेक 4 वर्ड्स युझिंग मिनिमम 3 लेटर्स युझिंग द लेटर इन द वर्ड. तर पहा तुम्हाला या शब्दापासून 4 शब्द तयार करायचे आहेत आणि ते शब्द कमीत कमी 3 अक्षरी असले पाहिजेत. तर त्यापुढील प्रश्न आहे राईट रिलेटेड वर्ड्स अस शोन. तर पहा तुम्हाला इथे न्यूजपासून रिलेटेड शब्द लिहायचे आहेत, तर त्यांनी इथे तुम्हाला उदाहरण म्हणून ब्रेकिंग दिलेले आहे, तर तसे तुम्हाला इथे या बॉक्सेसमध्ये 4 रिलेटेड शब्द लिहायचे आहेत. तर असे तुमचे 4 प्रश्न आहेत आणि या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि ते 3 प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत, सॉरी 6 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर आहे आता क्वेश्चन नंबर 1 मधील बी. तर क्वेश्चन नंबर 1 मधील बी मध्ये तुम्हाला 1 मध्ये ए आणि बी दिलेले आहे ऑर मध्ये आणि दुसऱ्यामध्ये देखील ए आणि बी दिलेले आहेत ऑर मध्ये. तर हे 2 प्रश्नपैकी तुम्हाला कोणत्याही 1 प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी असतील. तर पहा त्यानंतर आहे आता सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2, रीड द पॅसेज अँड डू द ऍक्टिव्हिटीज. तर पहा तुम्हाला आता इथे एक पॅसेज दिले आहे, या पॅसेजचं वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर तुम्ही या पॅसेजचे व्यवस्थित वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या पॅसेजवरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या पॅसेजवरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे से वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. तर पहा त्यांनी ते तुम्हाला 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि हे सेंटेन्सेस ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे आणि हे प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढे आहे आता बी, नेम द फॉलोइंग. तर पहा तुम्हाला खाली 4 प्रश्न दिले आहेत आणि यांना नेम द फॉलोइंग म्हणजे या प्रश्नाप्रमाणे त्यांची उत्तर लिहायचे आहेत आणि हे तुम्हाला प्रश्न 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे सी, मॅच द फॉलोइंग. तर पहा तुम्हाला ए ग्रुप आणि बी ग्रुपमध्ये मॅच म्हणजे जोड्या जुळायचे आहेत आणि हे तुम्हाला 2 मार्कांसाठी प्रश्न असणार आहे. तर त्यानंतर आहे डी, डू अस डायरेक्टेड. तर पहा यामध्ये पहिला प्रश्न आहे आय टॉक द बेबी लंगर टू युअर बॅकयार्ड ॲड अ क्वेश्चन टॅग. तर या प्रश्नाला तुम्हाला क्वेश्चन टॅग द्यायचा आहे. हिंदुस्थानला आहे माय फादर प्रोवाइडेड फर्स्ट एड. तर चेंज द वाईस, तुम्हाला याचं वाईस चेंज करायचं आहे. तर हे 2 प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यानंतर हा तुमचा पुढील प्रश्न आहे ई आणि हा तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे आता सेक्शन 3 पोएट्री. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग स्टँजाज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर पहा तुम्हाला या स्टँजाजचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर अगोदर तुम्ही याचे वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या स्टँजाजवरील प्रश्न पाहूत. तर आता आपण या स्टँजाजवरील प्रश्न पाहूत. तर त्यातील पहिला प्रश्न आहे ए, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्सेस. तर पहा तुम्हाला इथे अल्टरनेटिव्ह दिले आहेत, तर यातील करेक्ट अल्टरनेटिव्ह निवडून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि हे 2 प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहेत. तर पहा त्यानंतर आहे पुढील प्रश्न बी, कम्प्लीट द फॉलोइंग वेब द राऊंड ऑफ लाईफ लेड्स टू. तर पहा तुम्हाला हा वेब पूर्ण करायचा आहे आणि हा वेब तुम्हाला 2 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढे आहे आता सी, नेम द फिगर ऑफ स्पीच. तर पहा तुम्हाला हा प्रश्न दिला आहे, याचे तुम्हाला नेम द फिगर ऑफ स्पीच प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 1 मार्कांसाठी असणार आहे. तर त्यानंतर आहे सेक्शन नंबर 4, नॉन टेक्स्चुअल पॅसेज. तर त्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 4, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर पहा तुम्हाला इथे एक पॅसेज दिला आहे, या पॅसेजचे वाचन करून तुम्हाला यावरील प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत. तर अगोदर तुम्ही या पॅसेजचे वाचन करून घ्या, त्यानंतर आपण या पॅसेजवरील प्रश्न पाहूत.
तर आता आपण या टेक्स्चुअलवरील पॅसेजवरील प्रश्न पाहूत. तर पहा, त्यामधील पहिला प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. तर पहा, यामध्ये तुम्हाला पहिला आणि दुसरा प्रश्न आहे, यामध्ये तुम्हाला ऑप्शन्स दिलेली आहेत. तर यातील करेक्ट ऑप्शन निवडून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि हे दोन प्रश्न तुम्हाला दोन मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे बी, कम्प्लीट द वेब. तर पहा, सहारा या असा एक तुम्हाला वेब आहे ना, हा वेब तुम्हाला पूर्ण करायचा आहे ना, हा वेब तुम्हाला दोन मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे सी, फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन्स. तर पहा, हे तुम्हाला दोन शब्द दिले आहेत आणि याचे तुम्हाला प्रश्नाप्रमाणे उत्तर लिहायचं आहे आणि हा प्रश्न तुम्हाला एका मार्कांसाठी असणार आहे. तर त्यापुढील आहे डी, डू अस डायरेक्टेड. तर पहा, डू अस डायरेक्टेडमध्ये तुम्हाला दोन प्रश्न दिले आहेत आणि हे दोन प्रश्न तुम्हाला दोन मार्कांसाठी असणार आहेत. तर त्यापुढील आहे ई, वुड यू लाईक टू व्हिजिट अ डेझर्ट, व्हाय. तर असा हा तुमचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला दोन मार्कांसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आहे सेक्शन नंबर 5 रायटिंग स्किल. त्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 5 लेटर रायटिंग. तर पहा, लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला दोन प्रकारचे लेटरची माहिती दिलेली आहे. पहिला आहे इन्फॉर्मल लेटर आणि दुसरा आहे फॉर्मल लेटर. तर या दोन्हीपैकी तुम्हाला कोणत्याही एका विषयावरती लेटर लिहायचं आहे आणि हे लेटर तुम्हाला 5 मार्कांसाठी असणार आहे. तर यांची दोघांची एकदा माहिती पाहून घ्या, त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूत. तर त्यापुढे आहे आता सेक्शन 6 स्किल डेव्हलपमेंट. त्यामध्ये आहे क्वेश्चन नंबर 6. तर पहा, त्यामधील पहिला प्रश्न आहे ए, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इंटरसेक्शन एनी टू. त्यापुढील आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मीडियम ऑफ इंटरसेक्शन एनी वन. आणि त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम प्रोव्हाइब इन टू युअर मीडियम ऑफ इंटरसेक्शन एनी वन. तर पहा, असे तुम्हाला तीन प्रश्न आहेत आणि हे तीन प्रश्न तुम्हाला तीन मार्कांसाठी असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमची इयत्ता 10वीतील इंग्लिश या विषयाची फर्स्ट युनिट टेस्ट असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या एम एस स्टडी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओ लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर अजून कोणत्याही इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या तुम्हाला देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत माझा सर्वांना नमस्कार.